अंग्रेजों के मित्र सिंधिया ने छोड़ी राजधानी थी, बुंदे ने हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी। या एका ट्वीटमुळे काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख जयराम रमेश आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात आपल्याला ट्विटर वॉर पाहायला मिळतोय। या लाईन्स ट्वीट करत शिंदे कुटुंबाने देशाशी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलाय। मात्र हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि कोणत्या कारणामुळे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मात्र हे सगळं प्रकरण नेमकं नक्की काय आहे आणि कोणत्या कारणामुळे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दीपाली सोनकवडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी 5 एप्रिलला राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला। विरोधी पक्षाच्या एका नेत्याने संपूर्ण समाजाला चोर म्हणणं हा त्यांचा अपमान आहे। काँग्रेसने आमच्या वीर सैनिकांच्या शौर्याचे पुरावे मागितले आणि सीमा भागात चीनने आमच्या सैनिकांना मारहाण केली अशी विधानं शिंदे यांनी केली होती। तर देशाविरोधात काम करणं हीच काँग्रेसची विचारधारा उरली आहे अशी टीका ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर केली आहे। त्यामुळे आता ज्योतिरादित्य शिंदे आणि जयराम रमेश यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालाय। त्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्यात। आता या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ते जयराम रमेश यांच्या एका ट्विटमुळे। जयराम रमेश यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना उद्देशून एक ट्विट केलं होतं की गुलाम नबी आझाद आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही काँग्रेस व्यवस्थेचे आणि पक्ष नेतृत्वाचे प्रचंड लाभार्थी आहेत। आता प्रत्येक दिवसागणिक ते हे सिद्ध करतात की ते या पदासाठी पात्र नव्हते। आता ते त्यांचे खरे पात्र दाखवत आहेत जे की त्यांनी इतके दिवस लपवून ठेवलं होतं। जयराम रमेश यांच्या ट्विटला शिंदे यांनी लगेचच उत्तर दिलं आणि ट्विट करत म्हणाले की मुंह में राम बगल में छुरी, तुमच्या या अशा विधानावरून काँग्रेसमध्ये किती प्रतिष्ठा आणि विचारधारा शिल्लक आहे ते स्पष्ट दिसून येते। तसंही तुम्ही स्वतःला समर्पित आहात त्यामुळे तुमचं राजकारण जिवंत आहे, पण मी आणि माझं कुटुंब नेहमीच जनतेला उत्तरदायी आहोत। दरम्यान जयराम रमेश यांनी सुभद्रा कुमारी चव्हाण यांच्या झाशीच्या राणीवरील अजरामर कविता ट्विट करत ज्योतिरादित्य शिंदे ही हे कविता विसरले आहेत का असा सवाल केला। याला प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाचा संदर्भ देत कविता कमी आणि इतिहास जास्त वाचा अशी टीका जयराम रमेश यांच्यावर केली। या पुस्तकातील उतार्यानुसार अशा प्रकारे म्हणजेच मराठ्यांनी दिल्ली जिंकली, मराठे हे ब्रिटिश वर्चस्वाला आव्हान देत राहिले, पण ग्वाल्हेरच्या महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेचं विघटन झालं असा संदर्भ शिंदे यांनी दिलाय। यावरून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना जयराम रमेश यांनी म्हटलंय की इतिहासाचं कोणतंही पुस्तक घ्या, 1857 मध्ये झाशीच्या राणीशी झालेल्या विश्वासघाताच्या मुद्द्यावर सर्वच इतिहासकारांचं एकमत आहे। तुमचे नवे भगवान सावरकर यांनीही राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि इतरांसोबत शिंदे यांच्या विश्वासघाताचा उल्लेख त्यांच्या 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकात केलाय आणि हा इतिहास तुम्हीही वाचा। जयराम रमेश यांनी केलेल्या विश्वासघाताच्या टीकेनंतर शिंदे यांनी त्याला पुन्हा उत्तर दिले। शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की 1857 शूर शहीद तात्या टोपे यांचे वंशज पराग टोपे यांनी लिहिलेल्या ऑपरेशन रेड लोटस हे पुस्तक तुम्ही कधीही वाचा। इंग्रजांच्या विरोधात आम्ही मराठे म्हणजेच शिंदे, पेशवे आणि झाशीचे नेवाळकर कसे एकत्र होतो ते कळेल। इतकंच नाही तर मराठा अजूनही एक आहेत, त्यामुळे हे विभाजनाचं राजकारण थांबवा असा देखील सल्ला ज्योतिरादित्य शिंदे यांनी जयराम रमेश यांना दिलाय। अशा प्रकारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे ज्योतिरादित्य शिंदे आणि जयराम रमेश हे एकेकाळी काँग्रेसमध्ये एकत्र काम करत होते। मात्र शिंदे यांनी काँग्रेसला रामराम केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला। शिंदे आणि रमेश यांच्या एकमेकांवरच्या टीकेचा हा थ्रेड अजूनही वाढू शकतो। मात्र आता शिंदेंवर गद्दारीचा आरोप का होतोय आणि त्या मागचा नेमका इतिहास काय आहे तेही जाणून घेऊयात। जेव्हा इंग्रजांविरुद्ध 1857 उठाव झाला त्यावेळी झाशीच्या राणीने ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडे मदत मागितली होती। मात्र त्यावेळी शिंदे यांनी झाशीच्या राणीला मदत केली नाही असं सांगितलं जातं। त्यानंतर राणीला आपलं बलिदान द्यावं लागलं होतं। यामुळेच जयाजीराव शिंदे यांनी राणीसोबत गद्दारी केल्याचा आरोप
सुभद्रा चव्हाण यांच्या कवितेतून समोर येतोय. असाच एक सीन मणिकर्णिका या चित्रपटात सुद्धा दाखवण्यात आलाय. जेव्हा राणी लक्ष्मीबाई या जयाजीराव शिंदेकडे येतात, त्यावेळी राणी लक्ष्मीबाई सोबत लढण्याऐवजी शिंदे हे लढाईपासून अलिप्त राहतात असं दाखवण्यात आले. जेव्हा डिसेंबर 2021 साली केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या समाधीचं दर्शन घेतलं तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पहिले असे वंशज असतील ज्यांनी झाशीच्या राणीच्या समाधीचं दर्शन घेतलं. याआधी सुमारे 150 वर्षांहून अधिक काळात शिंदेच्या घराण्यातील कोणीही या समाधीचं दर्शन घेतलं नव्हतं. तर त्याचं कारण म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना मारण्यामध्ये ब्रिटिशांना ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याची मदत मिळाल्याचा आरोप केला जातो. तर याच कारणामुळे हिंदुत्ववादी संघटना या ग्वाल्हेरच्या शिंदे यांना गद्दार अशी उपमा देतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.